जर 17 तारखेपर्यंत तुम्ही जर आम्हाला सरकारनं नाही सांगितलं की आपलं जे ठरलं होतं लिखित त्याप्रमाणे करणार आहात नाही, तर ते व्हिडिओ ते फोटो आम्ही मीडियाच्या बांधवांना 17 तारखेला देणार आहेत. मात्र बैठक आमची अगोदर होणार आहे, त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे, कारण बैठक लाईव्ह होणार नाही आहे. त्यामुळे आम्ही नंतर हे करणार आहेत, कारण आम्हाला आमचा विचार विनिमय मोठा करायचा, राज्यातले प्रमुख लोक येणार आहेत, त्यामुळं आम्ही सगळं डिटेल तुम्हाला ते सांगणार आहेत आणि ती चिठ्ठीसुद्धा जाहीर करणार आहेत. आम्ही नव्हता उडाला, 24 पर्यंत नाही उडीत आम्ही आणखीन, तसा ठोतो टोकऱ्यावर बसून आमच्या, पण तोवर 24 पट ठोतो, कारण कुठंतरी मराठ्यांच्या लेकराचं चांगलं करतील सरकार अशी आम्हाला अशी आहे वाटत बी होती, आहे बी थोडी थोडी काही लागली विसरून जायला आम्ही बी, पण आहे थोडी थोडी अशी की करते गोरगरिबाचं लेकराचं चांगलं वाटोळं करतील असं वाटत नाही त्या एकामुळं. आणि एकामुळं जर गोरगरिबाचं वाटोळं करायचं असेल तर मराठ्यात काय आहेत पुढच्या काळात त्यांना आता समजणार आहेत, ते आता काय सांगत नाही मी, पण मराठी काय ते कळणार आहेत, कारण आता कवर आमच्या लेकराचं वाटोळं करतात त्याचं एकट्याचं ऐकून त्याला सगळं द्यायला लागले आणि तोच आमच्या विरोधात आंदोलन उभा करायला लागला आणि त्याचंच ऐकून आमच्या पोरांचं वाटोळं करायला लागला. बघतो आम्ही सुद्धा पाटील, मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकेच्या अनुषंगानं केस क्रमांक पण मिळालेला आहे आणि लवकर सुनावणी होणं अपेक्षित आहे. मराठ्यांना ओबीसीत मिळावं म्हणून म्हणजे मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज आहिर यांच्याकडे दाखल केली आहे आणि याचिकेच्या अनुषंगाने आयोगाने केस नंबर पण दिलेला आहे, लवकरच सुनावणी होईल असं दिसतंय. दाखल सरकारनं केली नाही, एका खासगी. बरं नाही काय माहिती नाही मला त्यातल्या डिटेल मध्ये, चांगलं आमची तीच मागणी ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश करा. आंदोलनाशिवाय अशा पद्धतीनं तुम्ही राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे काही निवेदन करणार आहात का, कारण तुम्ही राज्यात आंदोलन करत आहात, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी तुमचा नेहमी संवाद होतो आहे, उपोषण करत असताना ते आश्वासन देतात, पण शेवटी राष्ट्रीय स्तरावर सुद्धा तुमची पुढची ऍक्टिव्हिटी असणार आहे का, त्या संदर्भात काही पाऊल उचलणार आहेत का? आणि सरकार काय करतंय मग, सगळं आम्हीच करायचं आणि ते काय करतात, आम्ही कशाला बसले जनतेने त्यांना तिथं, सगळे काम आम्हीच करायचं, आमचं मागणं यांच्यापर्यंत आहे. यांना जर पुढं वाटत असेल केंद्रीय मागासवर्ग आयोगाची आवश्यकता आहे तर सरकारनं घेतली पाहिजे, मराठ्यांना दिलं पाहिजे ना, आमच्या जिथं हक्काच्या नोंदी सापडल्या त्या नोंदीनुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीत आरक्षण पाहिजे. जर केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या काही अडचणी येणार असल्या तर सरकारनं सोडल्या पाहिजे, सरकारचं काम काय आहे मग नेमकं, सगळं जर आम्हीच करायचं तर मग तुम्ही भटलात कशाला त्याच्यावर, आम्हीच करतो मग सगळं, द्या सोडून तुम्ही ते. प्रश्न समजून घेतला नाही, सरकार असं म्हणत नाही, माझे एक साधा जनरल प्रश्न आहे, एका खासगी व्यक्तीनं नाही करूया आता आम्ही, काय हरकत नाही, आम्ही सुद्धा केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे सुद्धा मागणी करू, त्यात काय अडचण नाही. नितेश राणे असं म्हणाले की फडणवीसांवर टीका कराल तर गाठ मराठ्यांची. हा बघू मराठ्याची काय सांगाल त्याबद्दल बघून मग त्या टायमाला गाठ कोणाची त्यांनी बोलू द्या. नाही त्यांच्यावर काही बोलायचं नाही, त्यांचं सगळ्या मराठ्याला कळून चुकलेले मराठ्याशी गाठे मग मरा तुम्ही सगळ्यात मराठ्याचे ते कळलं वेळेवर, त्यांना सोडलंय वाटतं आणि त्यांची मजबुरी आहे, पक्ष त्यांना बोलायला लावतोय, फडणवीस साहेब त्यांना बोलायला लावतात, त्याच्यामुळं त्यांची मजबुरी आहे, पण मराठ्याला कळालंय की मराठ्यांचं वटोळ करायला उठलेत वाटतं, त्यामुळे त्यांच्यावर काही बोलायचं नाही, त्यांना काय लई हे देण्याची गरज नाही, त्यांना 2-3 वेळेस सांगितलं तुमचं योगदान समाजासाठी चांगलं आहे थांबा, पण ते काय आता पक्षच मोठा म्हणायला लागले मराठ्यांच्या जातीपेक्षा, द्या सोडून त्यांचा विषय जाऊ एखाद्याला सोडून द्यायचं. राज्याचे मंत्री आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी जी गोष्ट विधानसभेमध्ये मांडली होती त्यानंतर तातडीनं त्यांच्या नाशिकच्या घरी सुद्धा मोजा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि तुम्ही काल एक आक्षेप घेतला होता की मला 4-4 किलोमीटर 40-40 किलोमीटर पोलीस नसायचे किंवा 3-3 तास पोलीस दिसायचे नाही तुमच्या दौऱ्याच्या वेळेस, काय सुरू आहे राज्यात
नाही नाही दादासाहेब, आम्ही याच्यासाठी बोललो की हे खोटं बोलतंय. आम्हाला तर किती किती अडचणी आल्यात, आम्ही सांगितल्या सुद्धा नाही सरकारला, ते तर पोलिसाला ठिकठिकाणी माहीत सुद्धा आहेत काय काय जागेवर सभेच्या. आम्ही सांगितल्या सुद्धा नाही, आम्हाला सांगितलं कारण आम्ही मरायला भेट नाही त्याच्यावर. त्याला संरक्षण पाहिजे, उगाच त्याला मोठं होऊन खोटं खोटं बोलून त्याचे केसेस त्याला माग घ्यायचा, त्याला अडचणीतून बाजूला निघायचं, देवेंद्र फडणवीस साहेबाचा वापर करायचा, अजित दादाला संपून टाकायचं, असं त्याचा हळूहळू हळू डाव असू शकतो, असू शकतो. हो तेवढं राजकारण सगळ्यात तुडिलेलं आहे आत्तापर्यंत, त्यामुळे तो विचित्र माणूस आहे. तो संरक्षण लावून घेईन, सगळं लावीन, आणि आम्हाला काही हरकत नाही, लाव तुला काय लावायचं तेवढं. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नको, हां एवढं मात्र पाळ्यो. तू तुला तिकडं संरक्षण घेऊन खुशाल पडकावर बी, इकडं आमच्यामध्ये येऊ नको, बोलू नको, खुशाल आता निवांत झोप, तुला काही टेन्शन नाही. कोण येईन रे तो आहे काही सांगत आहे बी त्याने मला, हाणते मारते तुला, मारतंय काय आलं कोण.